आणि आज नगररक्षणचे खासदार निलेश लंके यांचे बंधू पप्पू दीपकांना जे उपस्थित राहिले त्यांच्या बरोबर दामगावचे चेअरमन कार्यकर्ते सर्व उपस्थित राहिलेले आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिकाचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला निश्चित प्रमाणे आजच्या गोडाशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मोठ्या देवीच्या प्रांगणामध्ये गोडाशा कार्यक्रम साजरा होत असताना आपल्या गावचं भूषण आमचे मामा संजू मामा यांच्या धर्मपत्नी विमलबाई आज उपसरपंचपदावर नियुक्ती झाली. खरंच एकदम आनंद झाला का. हे जे कुटुंब आहे हे फक्त राजकीय कुटुंब नसून एक धार्मिक प्रवृत्तीचं आणि एक समाजसेवेचा वासा घेतलेलं हे कुटुंब आहे. या कुटुंबाला आज उपसरपंचपदाचा आणि त्याचबरोबर आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं का, ज्यावेळेस गावामध्ये प्रत्येक काम करत असताना निस्वार्थीपणाने काम करत असतात त्याच वेळेस हे पदं मिळत असतात आणि पदं हे मागून घेतले जात नाहीत तर त्यांना हे मिळालेले आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारचा अट्टा असता करता त्यांना हे पद मिळालं. प्रथमतः संपूर्ण दैटन गुंजाळवासियांचा आभार मानतो आणि आमच्या या भगिनीस भावी कार्यास आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने म्हणजे दक्षिण आयल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या वतीने शुभेच्छा तर देतच येतो. परंतु आपल्या कोणत्या प्रकारच्या या गावच्या समस्यांबाबत आम्ही 24 तास म्हणजे 24/7 म्हणजे त्या युक्तीप्रमाणे आपण निस्वार्थीपणाने कोणत्या प्रकारचं काम असो त्याला न्याय देण्याचा आपण 100% त्या जबाबदार राहू. आणि परत एकदा आमच्या या संजू मामांच्याबद्दल प्रत्येक वेळेस आमचा प्रत्येक वेळेस फोन होतं का अण्णा आपल्याला इथं असं करायचं तिथं असं करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारची चर्चा नाही. म्हणजे मला हे पाहिजे ना असं नाही, गावासाठी मला काहीतरी पाहिजे असं प्रत्येक वेळेस मामाचं मागणं असायचं. परंतु आज एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला डॉक्टर साहेब आहे ना पोपचेट शर्मन बरोबर आहे ना. त्यामुळं आता काही कोणत्या प्रकारची कामाच्याबद्दल तर अडचण येणारच नाही. कारण का आता सध्या झालेलं 1-2 महिन्यापूर्वी लोकसभेचा निकाल चांगल्या प्रकारचा लागला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला लोकसभेवर जाण्याची संधी आली. त्यामुळं तो एक प्रकारचा आज आपल्याला एक झरा चालू झालेला आहे एक कामाच्या माध्यमातून. आणि अजून एक दोन महिन्यामध्ये आता दुसरे विधानसभेचे त्याच्या पण पद्धती सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या विधानसभा पण आपण चांगल्या तुमच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारचे आपण ती इलेक्शन लढवणार आहोत आणि त्यामध्ये पण यश असणार आहे. त्याच्यामुळं आपल्या गावच्या विकासाच्या बाबत दोन्ही प्रकारचं आमदारकी खासदारकी बरोबर तर 100% असणारच आहे. काळ्या दागड्यावरची रेग आहे. परंतु कोणत्या प्रकारचं आपण विकासाच्या बाबत मागे राहणार नाही अशी मी खंडेश्वर चरणी प्रार्थना करतो. आभार मनाने नाही झाले तर लोकसभेची निवडणूक पार पाडली. मी 2 शब्द दुरपवतो. महत्वाचा मुद्दा असा आहे आता रेटने गुंजावास गावाने तुमच्यावरती 75-80% मतदान देऊन जे प्रेम केले विधानसभेला सुद्धा प्रेम दाखवलंच होतं. येणाऱ्या काळात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त आमची मागणी एवढी हिवरे बाजार ते रेल काय जो रस्ता डांबरीकरण पुन्हा दैटने गुंजाव ते वडगाव आमली वडगावकर जे रस्ता होऊन देत नाहीत कृपा करून माझी दैटने गुंजाव ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तो रस्ता. कारण शालेय मुलं जे आहेत कॉलेजची मुलं टाकळी खातगावला जातात. दुग्ध व्यावसायिक असतील शेतकरी असतील डिलिव्हरीचे पेशंट आहेत वृद्ध ज्येष्ठ आहेत सगळे सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहेत. आणि कवडेश्वराकडे जाणारा तो एक मार्ग आहे. 3 रस्ते फक्त तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मंजूर करून द्यावी एवढीच आमची विनंती बाकी काहीच नाही. बस तेवढं काम फक्त तुम्ही मार्ग लावा आणि ते पण विधानसभेच्या अगोदर तेवढी मंजुरी द्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो की तुम्ही इथं आलात तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात. आणि नानी तुला सुद्धा पुढील भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा. तुझ्या हातून निश्चितपणे चांगली कामं घडतील कारण तात्या पण खंबीर आहेत त्याच्यामुळे अडचण नाही. आणि अण्णा आहेत नेते सगळेचे दाचले डॉक्टर पण आहेत भाऊसाहेब गोलप आहेत नामदेव भाऊ आहेत सगळे पप्पू असेल कुटुंबारा सगळेच तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहून मी पण आपण सर्वांनी पाठीशी उभं राहून चांगले विकास कामं दैटण्यात करूयात. कुठेतरी चांगले बदल घडले पाहिजे. लवकर आता काही दिवसांपूर्वी दारूबंदी केली म्हणजे होत नव्हती ती अशक्य गोष्ट शक्य झाली भाऊ. असेच काम आपण सामाजिक उपक्रम राबू. 1/50 कचरा कुंडी पण द्या आम्हाला गावात तर एक महत्वाचा विषय. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आमच्या या भगिनीस भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण.
नाहीत आले तर लोकसभेची निवडणूक पार पाडली, मी 2 शब्द दोरपवतो. महत्वाचा मुद्दा असा आहे, आता रेट निघून जावं गावाने तुमच्यावरती 75-80% मतदान देऊन जे प्रेम केलंय, विधानसभेला सुद्धा प्रेम दाखवलंच होतं. येणाऱ्या काळात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त आमची मागणी एवढी आहे, हिवरे बाजार ते रेन काय जो रस्ता डांबरीकरण पुन्हा दैट निघून जाते, वडगाव आमली वडगावकर जे रस्ता होऊन देत नाहीत, कृपा करून माझी दैट निघून जा ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तो रस्ता. कारण शालेय मुलं जे आहेत, कॉलेजची मुलं टाकळी खातगावला जातात, दुग्ध व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, डिलिव्हरीचे पेशंट आहेत, वृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहेत. आणि कवडेश्वराकडे जाणारा तो एक मार्ग आहे, 3 रस्ते फक्त. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मंजूर करून द्यावी एवढीच आमची विनंती, बाकी काहीच नाही. बस तेवढं काम फक्त तुम्ही मार्ग लावा आणि ते पण विधानसभेच्या अगोदर तेवढी मंजुरी द्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो की तुम्ही इथं आलात, तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात. आपण सर्वांनी पाठिंबा राहून चांगले विकास कामात येत करूयात, कुठेतरी चांगले बदल घडले पाहिजे. लवकर आता काही दिवसांपूर्वी दारूबंदी केली, म्हणजे होत नव्हती ती अशक्य गोष्ट शक्य झाली भाऊ. असेच काम आपण सामाजिक उपक्रम राबू, 50 कचरा कुंडी पण द्या आम्हाला गावात, तर एक महत्वाचा विषय. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.